अरे आडवा रे बाबा आडवा धरायचं असं का चिकन बिर्याणी बनवायलो बघा वाटतं बारीक वाटू सांगा मला पहिले तुम्ही फक्त असं असं करायचं टाकायची गरज नाही विलायची भरपूर असली ह्यात असलं कशाला दुसरा नाही का काळा मसाला काळा म्हणजे असा मसाला असतो ना वर्ण थोडी चेचायचं आहे का कच्चा फक्त चेचायचं तिखट पाहिजे ना तस लाल तिखट आहे का ताई मिरच्या कमी पडतात वाटतो बाबा बोला ना आणि चिकनची बिर्याणी बनवायला बर भाऊ तुम्ही मला उद्या सकाळी फोन करता का याच्यात कांदा नाही टाकायचा तेजपत्ता पुन्हा बिघडायचं माग हे कमी करतात का भाऊ जरा हे चिकन हे भिजायला लावलेलं होतं याच्यात अद्रक लसूण कोथिंबीरीची पेस्ट दालचिनी शहाजीरा पिवळी म्हणजे तिखट होईल का नाही मला तुम्ही दिलं त्याच्यात थोडस कुकर रंगाला तुम्ही हा मसाला टाकतात ना आमच्याकडे हे नाही टाकत मिठाचं घ्या इकडं काढायचं होतं नाही कशान तरी टमाटर राहिलंय ना राहू द्या हे टाकू काय टाका पाणी घेते का थोडं गरम पाणी ठेवलंय ताई कशानं काढायचं हे तर भरलंय ह्यातलं पाणी ह्यात टाकणार नाही आता काय हे असंच काढायचंय त्याच्यामुळे काढायचे असते अगोदर ह्याला कोलम तांदूळच वापरते गरम पाणी करायला तासभर हे म्हणजे चिकन चिकन असू मटण असू मोठ्याचं असू लहान्याचं असू हे भिजू लावायचं असत एक उकळी तांदळाला काढून घ्यायची असती काय अरे माझं तोंड दाखव की बाबा खोल ना आता दोन्ही दिसू कलर आहे का ते त्याच्यामध्ये कलर यावा म्हणून थोडस ना येऊन आणतात का हा तेच म्हणायचे मीठ घ्या इकडे जरा हे जरा चमच्याला घ्या खाली चांगलं कोण नाही घरत दुसऱ्या घ्या पाणी काढून तिला
मीठ घ्या इकडे. आमच्याकडे ते सुहानाचा वेगळा मसाला असते. हे पाणी आहे. थोडस टाका ते थोडस हे केलेलं आहे ना उकळलेलं असते बायाच्या केसाचं असंच असतंय म्हणून मी घेत बरोबर नाही ते वर लागले आता आपलंच काय त्याच्या मग काय नाही शंभर साठ लोकांच्या बिर्याणी आगले घाईत हे नसते ना कलर घ्यायचा जरा मिक्स टाकणार नाही बेग हेच टाकते हिरवा नाही टाकत राहते केसरी नाही का अरे कुठे हे फोडायचं का हे बघा बरं चाटून जरा मीठ काय ते मग हे आणलं काय मला लेख कळते धरा केसरी पाहिजे केसरी फुकून तर जाऊ का तिला हिरवा द्या डब्बी डब्बी द्या ना हिरवी अय बाया हिरवी डब्बी द्या तीन चार इकडे केलं तर तेवढा आमच्याकडे रस्सा नाही सुखा बिर्याणी तुमचीच बिर्याणी झाली साधी तशी तुम्हाला ती दम बिर्याणी आवडत नाही असं टाकतात माझी मम्मी पाणी करून हा मग आम्ही आपण तसंच टाकतो की मॅडमची पद्धत होईल मी अशी टाकते जास्त नाही इकडे तिकडे इकडे तिकडे टाकली वाटते कमी करा बाबा भेट होता पेपर आला का कुठे पेपर नाही भेटला प्लास्टिक आहे का देणं तर म्हणजे समोरच्या कडे घेतात घेतलं घे जर जात आहे तिथे हे चालेल का चाल पेरांचा चालतंय द्या पेपर कुठला चालता काय कशाला पेपर कशासाठी वापरतात ते घ्या का तुम्ही जिकडून हवा जाणार परत लावायचं अरे ढेकड्याच्या पाणी भर बघूला भरून ठेवलेला किंवा काय हांडा बिना शिकटे बांधले असते तर बेस्ट अशा पद्धतीनं सध्या चिकन बिर्याणी लावलेली आहे पटकन होती कलर लागला पटकन होती ते भिजू लागलं ना साईड साडीला इकडे तिकडे पटकन होता निळा कपडा पटकन होती दह्यामध्ये दही टाकून लिंबू टाकून अगोदर चिकन शिजवायचं टाकले शिजवायचं लिंबू नाही ना पाणी लिंबूच लिंबाचा रस
ते हे टाकलं मी आता अगोदर शिजवून घेतलं टाकलं तरी जमत मोकळांसाठी नाही चिकन मध्ये मॅडम मी टाकलं होतं शिस्तान शिस्तान टाकलं होतं लिंबू टाकून थोडस शिजवायचं थोडस एका पाण्यामध्ये चिकन शिजवल्याच्या नंतर ते थोडं थंड होऊ द्यायचं मग त्याच्यामध्ये काय टाकायचं दही टाकायचं दही टाकल्याच्या नंतर शहाजीरा लवंगा दालचिनी आणि अद्रक लसूण कोथिंबीर असं ठेसून टाकायचं कोथिंबीर अद्रक लसूण हे त्याची पेस्ट करायची ते टाकायचं बाकी शहाजीरा फक्त असं हातात मुरगळायचं नाही तर एका घाण्यात मिक्सर मधून काढायचं आणि लवंगा अख्ख्या टाकायच्या दालचिनीचे बारीक बारीक तुकडे करायचे असे लय बारीक नाही करायची दाटा खाली येते म्हणून त्याच्यात ते घंटाभर भिजू लावायचं ते घंटाभर भिजू लावल्याच्या नंतर कोलमचे तांदूळ मला त्या ह्याची येत नाही बासमतीचे येत नाही जास्त ते काही बी होते त्याचं मग कोलमचे तांदूळ एक एक उकळी करून घ्यायची त्याला आणि पुन्हा मग त्याला तेच पत्ता टाकून ज्याला जे आवडतंय मसाला तर ते टाकून ते करायचं आम्ही हे टाकलं तेच पत्ता हिरव्या मिरच्या आणि नंतर ती पेस्ट टाकलेली असे थर लावून नाही केली थरावर देतात ना मग इकडे पांढरा भात राहतंय इकडे रंगीत भात होतंय मग त्याच्यामुळे तसं न करता त्या तेलाच्या फोडणीमध्ये मिरच्या तेजपत्त्यामध्ये ते सगळं चिकन भिजवू लावलेलं तासभर ते त्याच्यात मिक्स करायचं सगळं आणि मग भिजविले उकडलेले तांदूळ त्यात टाकायचे ते मिक्स करायचे चवी पुरतं खरट मीठ टाकायचं इलायची टाकायची हिरवी आणि ज्याला जे रंग आवडेल ते रंग टाकायचा आणि असं लावायचं हे असं लावायचं त्याच्यात पाणी ठेवायचं गोटा ठेवायचा वाटा ठेवायचा पाटा ठेवायचा त्याच्यात नाही तर हांडा भरून पाणी ठेवायचं असं त्याला वाफ बाहेर निघू द्यायचे आणि असे पेपर लावायचे ज्याला कॅरी बॅग असेल ते नाही तर मग कॅरी बॅगी लावायचं कॅरी बॅगीला बंदी आली घरात असतात ना मोठ्या मोठ्या तर त्या लावायचं तर हे पेपर लावायचे आता जशी होईल तशी थोडी थांबवते व्हिडिओ आता आहे ना पेपरचा कलर आहे ना कॅरी बॅग चुकायचा बघू थोडं शिजले का बघा ना जरा कॅरी बॅग कुठे भात मस्त हे कुठे पण भात पुरतंय का नाही हे कुठे पुरतंय हे बघून खातो काय वाटत नाही भात पुरी कुणाला पुरवायचा हा हे बंद करा भाऊ आता हे जरा परत एक बार वापरायचं खालीवरी करून माव खालीवरी करून परत वापरायचं नाही बस आता झालं ना हे डागायला डागल ना झाली बिर्याणी हा मग हे डागायला नाही भारी आहे आपण केलं थोडस तिखट लागतं हे तिखट मिरच्या काढल्या वाटतं यांनी नाही काढले तुम्ही जेवढं सांगितलं तेवढंच केलं पण आता मीठ आहे का नाही काय की तुम्हाला ते लिंबू टाकायचं ना म्हणलं पाणी टाका मग जास्त आंबट होईल किती लिंबू टाकले हे टाकली मी बघा बघ जरा हा हे आता हे करा मस्त झाला ना आता आपण आठ मसाला पूर्ण नाही हा मी जसं नाही खाणार आपण जसं मॅडम असं नाही नाही मी म्हणजे असं मला आपलं पुरतोय तो बरं बसव चला काढून ठेवा ना बिर्याणी झाली हा अशा पद्धतीने आमची बिर्याणी झाली आम्ही थोड्या वेळानं खाणार आहोत बस चला बंद करा